बोरिवली पश्चिम येथील MHB पोलिसांनी एका आरोपीला 505 ग्रॅम चरससह रंगेहात अटक केली. 505 ग्रॅम चरसची किंमत सुमारे 8 लाख रुपये आहे. दीपक अक्षय बरनाथ सिंग असे अटक आरोपीचे नाव आहे, जो मुंबईतील बहरमबाग जोगेश्वरी पूर्व आणि उत्तर प्रदेशातील बोराई तालुका चुन्नार जिल्हा मिर्झापूर येथील रहिवासी आहे. अक्षर मेट्रो स्थानकजवळ एक आरोपी चरस विकण्यासाठी जात असल्याची गुप्त माहिती MHB पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानंतर MHB पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून 505 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. तपासादरम्यान आरोपीने ही चरस बिहारमधून आणल्याचे सांगितले. 2023 रोजी MHB पोलीस स्टेशनचे ATC अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सिद्धे, पोलीस उपनिरीक्षक बोंबे, पोलीस हवालदार तावडे, पोलीस शिपाई हिरे, पोलीस शिपाई गुगे आणि अहेर, पोलीस शिपाई अहेर यांना अशी खबर मिळाली की लिंकिंग रोड एक्सर मेट्रो स्टेशन येथे एक संशयित इसम येणार आहे आणि त्याच्याकडे काही चरस गांजा यांची सोबत त्याच्या आहे. सदरची खबर मिळताच आमचा पूर्ण स्टाफ तिथे ट्रॅप लावला असता तो त्याचा संशयित व्यक्ती आम्हाला मिळून आला. त्याच्याकडे आम्ही ती झडती घेतली असता त्याच्याकडे काही चरस सारखा दिसणारा एक पदार्थ मिळाले. म्हणून आम्ही त्याला चौकशी आणि पोलीस ठाण्यामध्ये आणलो. पोलीस स्टेशनला आल्याचे खात्री केली असता तो आम्हाला 505 ग्रॅम आणि त्याची किंमत जवळपास 8 लाख रुपये आहे ते आम्हाला त्याच्याजवळ मिळाला आणि मग आम्ही त्याला अटक केलेली आहे त्या गुन्ह्यात. सदर आरोपी ज्याला आम्ही अरेस्ट केलं ते दीपक अक्षरनाथ सिंह त्याच्यावर इन्क्वायरी केली असता त्याने असं सांगितलं की त्याने तो हा जो चरस आहे तो चरस छपरा गाव बिहार येथून अजगर अली अजून हुसेन अन्सारी या इसमाकडून विकत घेतलेला आहे आणि तो इथे विकण्यासाठी आलेला आहे. त्या इन्क्वायरीवरून आम्ही आमची पूर्ण टीम API सिद्धे, PSI बोंबे आणि त्यांचा पूर्ण स्टाफ हे छपरा गाव बिहार येथे गेले आणि त्यांनी हा सदर गुन्ह्यामध्ये हा दुसरा आरोपी अजगर अली हुसेन अन्सारी यालाही अटक केलेली आहे. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.